वर्धा के नितेश कराड़े सर के नेतृत्व में अपनी मांगों को लेकर विदर्भ के छात्रों ने आंदोलन किया। कोरोना संकट से जितना आर्थिक नुकसान हुआ उतना ही शैक्षणिक नुकसान भी हुआ है। देश के इतिहास में पहली बार पिछले एक साल से ऑनलाइन स्कूल चल रही है, जिससे छात्रों का काफी नुकसान हो रहा है। मगर सबसे ज्यादा नुकसान उन छात्रों का हो रहा है जो राज्य आयोग परीक्षा की तैयारी कर रहे हैं। कोरोना से राज्य में परीक्षा स्थगित की गई है, जिससे छात्रों का नुकसान हो रहा है। ये परीक्षा जल्द से जल्द ना हुई तो लाखों छात्रों का नुकसान होगा, ऐसा बताया जा रहा है। मंगलवार को ऐसी और अन्य मांगों को लेकर नितेश कराड़े के नेतृत्व में छात्रों ने आंदोलन किया। परीक्षा घेतली तो अजून कमीत कमी 15 ते 20 रिझल्ट बाकी आहे। जे तलाठी म्हणून लागले तर तिथं असे काही स्टुडंट आहे का जिथं काही स्टुडंटले सगळे घरचे सगळेच लोक लागले सारखेच मार्क आहे, असा दुनियाभराचा तिथं भोंगळ कारभार झाला। 15 वेगवेगळ्या 16 वेगवेगळ्या अशा परीक्षा आहे का ज्यायचे पुरायचे 500-500, 600-600 रुपये फी घरून पैसे भरून घेतले आणि अजूनही त्या परीक्षा झाल्या नाही। म्हणजे ते पैसे कुठं गेले पोट्याचे? म्हणजे आमच्या मायबापाचे हरामाचे पैसे आहे का झाडाला लागते पैसे? त्या परीक्षा केव्हा येईल? पोरायचं वय वाढून गेलं, आता हे कोरोनात 2 वर्ष गेले पोट्याचे, तर ह्या पोट्याने अभ्यास करायचा केव्हा? आता पोरीचं वय वाढून गेलं, पोरगी जर 26-27 झाली तिचे मायबाप 24व्या वर्षी लग्न करून द्यायला तयार आहे, 3 वर्ष मायबापाला थांबवलं। आता 2019 PSI ची परीक्षा प्रिलिम झाली, मेन झाली, अजून फिजिकल इंटरव्ह्यूची डेट डिक्लेअर नाही केली। आयोगात 2 सदस्य आहे MPSC, ठीक आहे, 6ची बॉडी कमीत कमी पाहिजे, 5 सदस्य प्लस 1 अध्यक्ष, म्हणजे 3 वर्ष झाली आहे। महाराष्ट्र शासनानं हे महाविकास आघाडी असून सुद्धा यानं नेमल्या नाही, एवढ्या मोठ्या पोराची इंटरव्ह्यू घ्यायचे आहे, हे केव्हा घ्यायचे? त्याच्यानंतर मागच्या 2 वर्षातला टाइम टेबल डिक्लेअर नाही केला, मागच्या वर्षी फक्त 2 परीक्षेची याड काढली, राज्यसेवा आणि MPSC कंबाईन, ते कंबाईनची परीक्षा अजून 5व्या पोस्टपॉन झाली, अजून तिची तारीख डिक्लेअर नाही झाली। राज्यसेवा त्या पोट्यानं आंदोलन केलं तेव्हा सरकारनं घेतली, म्हणजे सरकारचे सगळे कामं चालू आहे, रस्त्याले फंडिंग चालू आहे, खासदार आमदाराचं फंडिंग चालू आहे, फक्त बेरोजगार पोट्टे आले का येऊन जाऊन त्याच्याच उरावर येते। आम्ही आंदोलनाला परवानगी मागायला गेलो तर आम्हाला कोरोनाचे काम नियम सांगितले, आणि इथं बाकी लोकांच्या बंद्या पक्षाच्या BJP पासून तर सगळ्यापासून त्यांच्या आंदोलनं चालू आहे। म्हणजे बेरोजगार युवकासाठी शासनाकडे वेळ नाही आहे, त्याच्याकडे हे सर्रास दुर्लक्ष करून राहिले। हे जर बेरोजगार पोट्टे रस्त्यावर उतरले मागच्या वेळेसारखे तर इतकी वाईट अवस्था महाराष्ट्र शासनावर येऊ नये, म्हणून शासनानं लवकरात लवकर या बाबतीत निर्णय घ्यावा, महापरीक्षा पोर्टल बंद करावं। आता ते महापरीक्षा पोर्टल बंद केलं, त्याच्या जागी नवीन पोर्टल नेमलं, त्याच्यात UP सरकारनं बॅन केलेल्या कंपन्या त्याच्यात नियुक्त केल्या शासनानं, का UPनं बॅन केलेली कंपनी महाराष्ट्र शासनाला नियुक्त करायची गरज कोणती चालली? पहिलेच ते बोगस कंपनी आहे। आणि आमचं म्हणणं आहे का ऑफलाईन घ्या, MPSC ले परीक्षा द्या, वर्ग 3 वर्ग 4 MPSC सगळ्या बाबतीत म्हणते का आम्ही तयार आहे वर्ग 3 परीक्षा घ्यायले, राज्य सरकार काहून द्यायला तयार नाही? यायले काही त्याच्यात भुंगळ कारभार करायचा आहे का? जर असं करायचं असेल तर आम्हाला सांगा ना, कायले पोट्टे अभ्यास करा सेटिंग लावून, म्हणजे मायबापानं त्याले कष्टाचे पैसे लावून तिथं शिकवायचं, लायब्ररीत पाठवायचं, क्लास लावायचे, आणि हे गोरगरिबाचे पोरं आहे, नेत्यागित्याचे पोरं नाही, यायचे पोरं नाही आहे ना नेत्याचे, तिथं MPSC चा अभ्यास करायले यायचे नेत्याचे पोरं नेते बनते, फक्त आम्हीच उरलो आहे फक्त शेतकऱ्याचे शेतमजुराचे आणि कामगारांचे पोरं, का जे MPSC करून राहिलो आणि अजिबात आमच्याकडे लक्ष देऊन नाही राहिलं। आम्ही कितीतरी वेळा मागण्या केल्या, प्रेमानं मागण्या करून राहिलो आम्ही काही संवैधानिक मूल्यानुसार मागणी करून राहिलो, आम्ही आता शांततेनं निदर्शने करून राहिलो इथं, तरी शासनाचं म्हणते का तुम्हाला कोविडच्या नियमात परवानगी नाही, बाकी लोकांना परवानगी आहे? म्हणजे हे जे आमच्या मागण्या आहे ह्या मागण्या रास्ता आहे। आजचा बेरोजगार युवक, श्रम ब्युरो ऑफ इंडियानं बेरोजगारीची आकडेवारी दाखवणं बंद केली, 10 दिवसात जर शासनानं कोणताही MPSC चा टाइम टेबल डिक्लेअर नाही केला, त्याच्यानंतर महापरीक्षा पोर्टल ते रद्द केलं जे नवीन नेमलं, त्या परीक्षा सरळ ते कॅन्सल करून MPSC ले जर दिल्या नाही तर आम्ही 10 दिवसात आम्ही आंदोलनाची दिशा निर्धारित करू। सरकारमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं की 72,000 भरती होईल, ते 2 टप्प्यामध्ये होईल, 36-37 हजार असे भरले जाईल, पण मागील सरकारने सुद्धा भरलेलं नाही। ही सरकार तर कोरोनाचा जो काळ आला या काळामध्ये एकही भरत्या झालेल्या नाही, MPSC च्या सुद्धा भरत्या झालेल्या नाही आहे, आणि असं नाही की महाराष्ट्र शासनाकडे पदं रिक्त नाही आहेत म्हणून। मागे RTI टाकलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा असं दाखवलं आहे की जवळपास 3 लाखच्या जवळपास रिक्त पदे आहे, आणि ती पदं रिक्त असूनसुद्धा जे ऑलरेडी नोकरीवर आहे त्या लोकांवर जास्त बोजा टाकून सरकार ही जी पदं आहे ती रिक्त पदं भरावं असंच आम्ही म्हणू शकतो। आणि यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांमध्ये सगळे गरीब लोक आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं आहे, मजुरांची मुलं आहे, रोजीरोटी करणाऱ्यांची मुलं आहे, याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं असंच एवढं सांगू शकतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहटके साथ
अभिषेक पानसिक की रिपोर्ट।